खूप मोठं जंगल आहे, खूप मोठं जंगल आहे, सो त्यामुळे बिबट्या पण असतं इथे. कसं चला आता इथून आम्ही निघताय, आम्ही त्यांना विचारलं इथे राहू शकतं का, ते नाही बोलले म्हणे, अलाव नाही म्हणे. हे मोठीवाली पाण्याची टाकी आणि ही त्याच्यापेक्षा थोडी छोटी होती, म्हटलं इथे जाऊ. तर फायनली आम्ही पोहोचलेले पाणीच्या टाकीवर. ऍक्च्युली हे जे पाणी ना हे पारदीला सप्लाय होतं, म्हणजे फॉर्म मध्ये आम्ही चढून तर गेले पण उतरताना ना असं थोडं भीती वाटते आम्हाला वाटलं. आणि ते होते चांगले 5-6 जण बसलेले, म्हणजे एकदम बाबा होते आखोरी. गाईस रात्रीचे 12:30 वाजलेले, आता आहे ना आम्ही आलेले उंदीरला तिच्या घरी सोडायला. बघा राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. गाईस मी आता आलेला आहे गोशाळेमध्ये. गाईंना काही पोळ्या वगैरे टाकायची होत्या, मग तेच टाकण्यासाठी आता आलेला आहे. मी हे पार्थ आणि वेद आहे. वेदला आता स्कूलमधनं आम्ही आणलेले, ते गेले मध्ये, म्हटलं तोपर्यंत मी माझा ब्लॉग सुरू करतो. गाईस आणि आज आम्हाला हनुमान खोरा तिथे पण जायचं आहे, विद्यापीठला. म्हटलं आज ट्यूजडे ना, हनुमानजींचं दर्शन करू, पण एवढं कडक होऊन ना मला मुळीच इच्छा नाही होत होती. आणि वेदरमध्ये दाखवत होते की संध्याकाळी पाऊस पडणार आहे, पण मी कधी वेदरच्या नुसार चालत नाही, कारण की कधीच त्यांचं खरं होत नाही. एवढ्या दिवसापासून बघतो ते म्हणतं संध्याकाळी पाऊस पडलाच नाही. बघू आता संध्याकाळचं काय वातावरण आहे, त्या वातावरण पण संध्याकाळी नक्की जाऊ. त्यांच्या जिभेला हात लाव एकदा, मी काय म्हणतो, नाही तर वेदच्या जिभेला हात लाव. वेदची आणि त्यांची सारखीच आहे, चर 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 चल चालते. हॅलो चालो. काय डेंजर दिसतोय पार, याला बघून कोणाची आठवण आली? गेम नाही खेळत का? कोणता गेम? मागे सोडता रे. काय सोडता? असं मैस मैस थोडी आहे ती. अरे गोरा आहे तो. गोरा मैस थोडी आहे. किती वर्षाचा असेल? एकदम दणगट वाटतोय बघायला. तो गेम नसतो का ज्यामागे असं एक मोठा ग्राउंड असतो आणि त्या ग्राउंड मध्ये ना काही माणसांना सोडतात, त्यांच्या मागे असे असे हे सोडून देतात. तो गेम आठवला. आणि इकडे इकडे बाहेर ये, बाहेर बाहेर ये, बाहेर ये. दादू हिला घेऊन चलायचं घरी, मस्त ही ये. ओय काय दादा, ते काय, ते काय असत भाजी का? अच्छा ढेमशे, ढेमशी बोलली ते दादा म्हणून समजलं नाही. आम्ही पण घेऊ का एक टाकायला? चला चला आपण पण घेऊ, आपण पण टाकू. एक 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 घे. अरे एक पिशवी, एक एक सगळं. मग ते केवढ्या वेळ टाकत बसणार आहे ते? मग आम्ही त्यांच्याकडनं एक पिशवी घेतली आणि या वासुऱ्या टाकायला आलो. भाई याला टाक, हाय ना एकच घासामध्ये पूर्ण संपवून टाकतोय. गेलं किती पण टाका त्याचं पोटच भरणार नाही. गाईस तर गाईंना देऊन झालेलं आहे आणि ना आता वातावरण आहे ना, म्हणजे असं होतं की पाऊस येणार आहे पण लगेच ऊन येऊन गेलं. मग दादू त्या दिवशी सारखं करायचं का त्या कबुतरांसोबत? तिकडे ते कबुतर आहे बघा. हो बाई काय खतरनाक. हो किती आहे हे काय, त्यांचं घर आहे इथे. चला आता ओळवलं त्यांना, चला घरी. गाईस तर जसं मी बोललो होतं तुम्हाला आहे ना, मी मोबाईलच्या वेदरवर कधीच भरोसा ठेवत नाही आणि खरंच मी ठेवतच नाही. बघा ना 4:30 पाऊस पाऊस बोलले होते, 5:30 वाजलेले, आतापर्यंत पाऊसाचा एक थेंब नाही आलेला इथे. तू कोणावर भरोसा ठेवतो पार्थ? कोणावर? कोणीच नाही. आता आम्ही चाललेले हनुमान खोराला, तिकडे चांगलं ग्रीनरी वगैरे झाली असेल, अशी खूप पाऊस होऊनच गेलेले जळगावमध्ये. गाईस तर फायनली आम्ही पोहोचलेले आता विद्यापीठला. आणि ना तुम्ही आता इथला रस्ता बघा, जेव्हा आम्ही तुम्हाला आधी आलो होतो तेव्हा बोललो होता ना की म्हटलं इथे ना पावसाळ्यात आल्यावर एवढं मस्त वाटतं ना, बघा किती मस्त ग्रीनरी आहे. आता आहे ना मी मुंबईला जायच्या आधी पण एकदा येईल, पण केव्हा? जेव्हा पाऊस सुरू असेल इथे तेव्हा, बिकॉज आहे ना पावसात पण एवढं मस्त दिसेल ना युनिव्हर्सिटी, सो तेव्हा पण मी एकदा पुन्हा व्हिजिट करेल इथे. गाईस असं फील होत आहे ना जसं डिस्कवरीमध्ये दाखवता मॅन वर्सेस वाईल्ड मध्ये, की तो इथे तिथे फिरत राहतो जंगलामध्ये गेल्यानंतर, सेम तसंच वाटतंय की आम्ही ना कोणत्या आफ्रिकेच्या घन्या जंगलमध्ये आलेले मस्त बाईक घेऊन. गाईस आम्ही फायनली आता पोहोचलेले हनुमान खोरे. आणि गाईस मी तुम्हाला सांगितलं होतं ना ग्रीनरी बघा किती मस्त आहे इथं, काहीच नाही अजून, म्हणजे कंटिन्यू पाऊस सुरू होऊ द्या, थोडं भारी वाटेल ना इथे आल्यानंतर. मी पण तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही इथे या आणि बजरंगबलीजींचे दर्शन करा. आता मी खाली जो खाली तर आहे ना एक नदी पण आहे, ती जेव्हा भरेल ना तेव्हा एकदम भारी दिसेल. तुम्ही बघितलेच असतील
फुटेज किती मस्त मस्त येत होते. पण एक आहे गाईस, इथे ना बिबट्या पण येतो. सो म्हणजे तो केव्हा येतो ते काही आम्हाला माहिती नाही, पण आता इथे आम्ही आलेले बिकॉज हे खूप मोठं जंगल आहे, खूप मोठं जंगल आहे. सो त्यामुळे बिबट्या पण असतो इथे. आता ते किती आहे काय केव्हा येतात ते कोणालाच माहीत नाही. इथे आहे मस्त मंदिर आणि ना इथे बघा, त्यांनी त्यांच्यासाठी प्रायव्हेट शेती केलेली एकदम छोटी. असं आपल्या घराच्या बाहेर पण असलं तर किती भारी वाटतं. हे बघा, आज सकाळी पण आम्ही गायींना बघितलं, इथे पण गाई आहे मस्त, मारणार नाही. किती क्यूट आहे, किती छान आहे ना. नाही 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 का, नाही नो कलर मस्त आहे तिचा. पोपट आहे इथे, खूप आहे पोपट. म्हणजे सगळ्या पोपटांचेच आवाज आहे. ही मैना आहे, कुठे गेली गाईस. आमचं आता दर्शन झालेलं आहे हनुमानजी महाराजचं. आणि आता ना आमची अशी इच्छा आहे की आम्ही इथे राहायला येऊ. म्हणजे इथे इथलं जे नेचर आहे ना तेच बघून पार्कला पण इच्छा झाली की असं वाटतं की म्हणे इथे येऊन एक दोन दिवस राहायचं. तू का भरतो कसं. चला आता इथून आम्ही निघताय. आम्ही त्यांना विचारलं इथे राहू शकतं का, ते नाही बोलले म्हणे, अलाव नाही म्हणे. बरोबर, त्यांचं प्रायव्हेट असेल ते, बट आता काय करतं. ॲक्च्युली ते आता आम्ही घरी काही गेले नाही. घरी जायच्या ऐवजी ना आम्ही त्याच रस्त्याने थोडे पुढे आले आणि म्हटलं बघू काय. पण ना इथे एक आता रोड दिसलेला आहे मला, मे बी या गावामध्ये जातो कोणत्या तरी आणि या गावातनं निघतो. सो मला आता हा रोड दिसलेला आहे आणि ती पाण्याची टाकी असा विचार, याच्यावरून चढून मस्त व्ह्यू बघू. पण पार्थ काय म्हणतोय, पार्थ तुझं काय म्हणणं आहे. काहीच म्हणणं नाही आहे, जल्दी बताओ. हा घावरतोय तो. हे मोठीवाली पाण्याची टाकी आणि ही त्याच्यापेक्षा थोडी छोटी होती, म्हटलं इथे जाऊ आणि व्ह्यू बघून वरतून कसा येतो व्ह्यू तो. पण आहे ना एकदम असं गोल गोल फिरून जावं लागतंय वरती. बरं की इथे बाउंड्री आहे साईडला, वाटतं की डोक्याला लागेल. चला गाईस, तर फायनली आम्ही पोहोचलेले पाणीच्या टाकीवर. ॲक्च्युली हे जे पाणी ना हे पाळदीला सप्लाय होतं, म्हणजे पाळदी गाव आहे ना ते, तर त्या गावामध्ये हे पाणी जाते या टाकींमधलं, कारण की ते लिहिलेलं आहे. आणि वरतून येणं एवढा भारी व्ह्यू बघायला भेटतोय ना इथे. आणि इथे म्हणजे एरियामध्ये ना कॅम्पिंग करायला खास करून. ते बघा तिकडे गाय गाय किती छोट्या छोट्या दिसत आहे. फॉर्म फॉर्म मध्ये आम्ही चढून तर गेले, पण उतरताना आहे ना असं थोडं भीती वाटते बिकॉज या साईडला जास्त आहे आणि या साईडला कमी आहे, तर असं या साईडनेच उतरावं लागतंय आम्हाला पार सांभाळून. नाही तर एक काम कर, वरतून आहे ना खाली उडी मार, पॅराशूट ओपन कर. काहीच तर. चला आता आम्ही पुन्हा निघालेले जळगाव जायला. वरती मस्त वाटतंय या रोडवर गाडी चालवायला, असं लाईट लागलेले आणि एकदम भारी वाटतंय यार, काय सांगू तुम्हाला. गाईस, तर रात्रीचे 10:30 होत आहे. आता आम्ही चालले गोळा खायला, म्हटलं बघू गोळा भेटला तर खाऊ, नाही तर इथे ना 10 बंद होऊन जातं, पोलिसांची गाडी फिरते बघू. आणि ना आम्ही आमचाच ब्लॉग बघून आज एवढे हसले ना बिकॉज कालचा जो ब्लॉग होता तो प्रँक केला होता ना, त्यामुळे खूप मजा आली कालचा ब्लॉग म्हणजे आजचा ब्लॉग बघायला. सो आज तर आम्ही हनुमान खोऱ्याला गेले होते, माहिती का आम्ही तिथून टाकीवर येत होते ना, तर तिथे काय होतं बात काय म्हणू शकतो आपण, ते गोशाळा होती. म्हणजे एक बाबा होते त्यांनी तपस्या केली होती एक, म्हणजे तिथे ते दादा सांगत होते. तर मी जाताना त्यांना म्हटलं होता जय श्रीराम म्हटलं होतं त्यांना, त्यांनी पण जय श्रीराम बोलले. येताना ते म्हणे आव बोले अंदर शिवजी का दर्शन करो. आम्हाला वाटलं आणि ते होते चांगले 5-6 जण बसलेले, म्हणजे एकदम बाबा होते, आकोरी बाबा, आकोरी पण नाही एकदम बाबा होते. त्यांचे केस एवढे मोठे मोठे डायरेक्ट पायाच्या खाली जात होते, म्हणजे टच होत होते जमिनीला. आणि ते म्हणे की जा म्हणे याला घेऊन जा म्हणे की दर्शनाला. म्हटलं भाई इथे काही होणारच नाही ना, कारण की आम्ही 2-5 जण काही नाही. त्यांनी बरं आम्हाला आहे ना दर्शन करवलं, शिवजींचं पिंड होती शिवजी म्हणजे शिवलिंग होती तिकडे, त्याचं दर्शन केलं आम्ही. तर आम्ही जे घाबरत होते ना तिकडे जायला. नंतर काय वाटलं तू घाबरा आला रे,
गोळा बंद असेल आता. हे घ्या बघा, बंद इथे. आता काय करायचं, जायचं परत दादू? आईस्क्रीम भेटेल आणि पप्पांना तिकडचं ते आईस्क्रीम आवडत नाही त्या दुकानातलं. खुश. अरे आता सगळं बंद झालं असेल. रथ चौकात आलेले गाईस आता आईस्क्रीम घ्यायला. वेद घेऊन आला. वेद ना रात्रभर जे भटक, म्हणजे नाही रात्री 11-11:30 पर्यंत जे भटकत राहतो ना तो. मग तुला अच्छा. आणि ना पार्थला मी सांगतो या रथाच्या वेळेस आहे ना या घरामध्ये बॉम्ब फुटला होता. तर तिची चिंगी चालली गेली तेव्हा हे घराला आग लागली होती. आटू बघितला असेल माझा ब्लॉग, आठवत नाही का? अरे बॉम्ब इथे बॉम्ब वगैरे फोडत ना फटाके, त्याची चिंगारी चालली गेली होती. बघ हे सगळं जळालेले गाईस. तर फायनली आईस्क्रीम घेतलेले, आता चालले आम्ही घरी. आईस्क्रीम नाही सॉरी, चोकोबार घेतलेले आम्ही. कुल्फी कोणती? चोकोबार नाही, मँगोबार आहे. हा हा पर तर घालून आला पदार स्कार्फ घालून आला त्याने बोलला दादा मला मँगो मागे फाडू का मँगोची द्या ना. गाईस आता आम्ही आलेले घरी मस्त आईस्क्रीम खाऊ आता. आणि बघा आता उद्या सगळ्यांना सांगतो, उद्या आपल्याला असा व्हिडिओ बनवायचा आहे. उद्या आपण एक टेबल ठेवू, टेबलवर आहे ना एक असं भांड ठेवू ज्याच्यामध्ये आपलं टोन जाईल. हा तर आपल्याला काय करायचं आहे माहिती का? असे प्रत्येक थांबणारे आता आता आहे ना, आपण प्रत्येकाला असे क्वेश्चन तयार करायचे ज्याच्याने समोरच्याने उत्तर रॉंग द्यायला पाहिजे. जर त्याने उत्तर बरोबर दिलं तर त्या घमेल्यामध्ये किंवा त्या याच्यामध्ये त्याचं टोन डुपवायचं. असं आपण तो गेम खेळणार आहे उद्या. आता तर आता आहे ना सगळे जण क्वेश्चन तयार करून ठेवा. परवा हे खेळू आपण. काय? हेल्मेट लावू आणि मागून मारेल. सांगा कोणी मारलं? तुलाच मारू. गाईस रात्रीचे 12:30 वाजलेले. आता आहे ना आम्ही आलेले उंदीरला तिच्या घरी सोडायला. बघा या प्लेटवर आहे ना, म्हणजे ही अशी प्लेट आहे ज्याच्यावर पूर्ण ग्लू लागलेला आहे. आणि त्याच्यावर बिचारा उंदीर मामा कापड घाबरतो, कुत्रा आला का नाही तो बिचारा चिपकलेला तिचा एक डोळा एका साईडने चिपक. आता किती त्रास देता यार, मग काय करणार आहे ना पकडायला, असंच करावं लागतं. नाही तर त्याशिवाय घरात जातच नाही. हे किती काय पकडून सोडलेलं आहे. आणि याच्यावर पाली पण चिपकलेलं आहे. निघाला खाली ठेव, तो पडेल नाही तर. तो ते चायनाचे लोक आहे ना आशेस खाता. ए हलचाल हलचाल. ओय अरे उड्या पडाला पडाला. तू परत घरात जाईल रे. फायनली तर आम्ही रेस्क्यू केलेलं आहे एका छोट्याशा उंदीरच्या फिल्मना. आता जाऊ घरी. मम्मी त्याला ना तसंच ठेवणार होती, म्हटलं नको मम्मी जाऊ दे उगाच तो रात्रभर हार्ट अटॅक येऊन बिचाऱ्याला काही झालं तर.